मुंबई पुणे महामार्गावर रस्ता चौपदरीकरणाचं कामकाज सुरू आहे आणि या रस्त्यामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या 261 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. ही झाडं तोडण्यात येऊ नयेत अशी मागणी मानवी हक्क संरक्षण संघटनेनं केली आहे. विकासाला आमचा विरोध नाही, मात्र तोडलेल्या झाडांच्या बदल्यात दुसरी झाडं कधी लावणार असा सवाल ग्रामस्थ आणि संघटनेच्या वतीनं करण्यात आला. आमच्या संस्थेला अजिबात आक्षेप नाही. आमचा आक्षेप आहे की राष्ट्रीय महामार्ग आणि महाराष्ट्र रस्ते महामंडळ यांच्यामध्ये जो 14 मे 2004 जो करार झाला होता की एकाच 3 झाडं लावणं, तो शिळफाट्यापर्यंत जे झाड तोडली गेली ते अजूनही अद्यापही लावले गेलेले नाहीत. मूळ उद्देश आमचा हाच आहे की आता 261 जी झाडं तोडली जाणार आहेत त्या बदल्यात 783 झाडं हे आता नवीन लावले आहेत. ते कुठे लावणार आणि त्याची जबाबदारी कोण घेणार हा आमचा पहिला प्रश्न आहे. आणि बाकी आमचं कुठलंही काही म्हणणं नाही.